दर्शकहो नवरात्रोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला आहे. या उत्सवाच्या निमित्त मल्हार टीव्हीने आपल्या दर्शकांसाठी नवदुर्गा हा खास कार्यक्रम हाती घेतला आहे. यात परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला अर्थात नवदुर्गांची संवाद साधण्यात येत आहे. या कार्यक्रमात आम्ही दररोज एका उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलेशी संवाद साधत आहोत. आजच्या भागात पाळीव प्राण्यांचे लॉजिंग बोर्डिंग चालवणाऱ्या आकुर्लीतील अक्षता खोत यांच्याशी आमची प्रतिनिधी सोनाली पाटील हिने साधलेला संवाद पाहूयात. नमस्कार, मी सोनाली पाटील. मल्हार टीव्हीच्या नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित नवदुर्गा या कार्यक्रमाला आपल्या असंख्य दर्शकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळे आमचाही उत्साह दुणावलाय. आजच्या या कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत नवीन पनवेलच्या अक्षता खोत यांच्याशी. आकुर्ली येथे अक्षता खोत यांनी पाळीव कुत्र्यांसाठी लॉजिंग बोर्डिंग सुरू केलंय. या नवदुर्गेला या व्यवसायात आलेले अनुभव त्यांच्याचकडून ऐकूयात. नमस्कार अक्षता मॅडम. नमस्कार. आपण आपला स्वपरिचय आपल्या दर्शकांना सांगा. मी अक्षता दीपक खोत, पूर्वाश्रमीची आरती मोरेश्वर नागवेकर. माझं शिक्षण झालं आहे BSc आणि त्याच्यानंतर मी BEd सुद्धा केलं आहे. सुरुवातीला मी शिक्षिकेची नोकरीसुद्धा केली, परंतु मुलं लहान असल्यामुळे मी मुलांच्या सांभाळण्याच्या प्रॉब्लेममुळे नंतर व्यवसायाकडे वळले. तर गेली 20 वर्ष मी पोल्ट्री फीडची डिस्ट्रीब्युटरशिप आहे माझ्याकडे आणि आत्ता 7-8 वर्षापूर्वी मी डॉगचं लॉजिंग बोर्डिंग सुरू केलं आहे. या व्यवसायाची तुम्ही सुरुवात कशी केली, त्यावेळी आलेले अनुभव सांगा. सुरुवातीला माझ्याकडे माझे मिस्टर व्हेटरनरी डॉक्टर होते, त्याच्यामुळे ट्रीटमेंटसाठी कुत्रे यायचे. तर तेव्हा त्यांच्याशी जे बोलणं व्हायचं तेव्हा मला लक्षात आलं की ही लोकं जी बाहेरगावी जातात त्यांना बाहेरगावी जाताना मोठा प्रॉब्लेम येतो की आपला जो पाळीव कुत्रा आहे तो कुणाकडे ठेवायचा. त्याच्यातून मला ही कल्पना सुचली की आपण हा व्यवसाय करू शकतो. किती वर्ष झाले तुम्ही हा व्यवसाय करताय? हा व्यवसाय मी गेली 7-8 वर्ष करते. या व्यवसायादरम्यान आठवणारी तुमची आनंदाची गोष्ट? जेव्हा आम्ही कुत्रे आमच्याकडे सांभाळायला घेतो तेव्हा काही कुत्रे खूप लागली असतात आणि त्यांना आपली मुलं जशी असतात तसेच आता सध्या माझी मुलं बाहेर आहेत तर ही छोट्या मुलांप्रमाणेच हे कुत्रे वागतात आणि माणसांपेक्षाही हे आपल्याला जास्त प्रेम देतात. जेव्हा आपण त्यांना खायला घालतो त्याच्या त्यांच्या वागण्यातून कृतज्ञता आपल्याला जाणवते. या व्यवसाया व्यतिरिक्त तुम्ही काही अजून कार्य करता? हो, मी गेली 7-8 वर्ष रोटरीची मेंबर आहे. रोटरी क्लबची मी प्रेसिडेंटसुद्धा होऊन गेले आणि सध्या इनरव्हील क्लबची प्रेसिडेंट आहे. याशिवाय आमच्या समाज जो आहे भंडारी समाज त्याची मी खजिनदारसुद्धा आहे सध्या. अक्षता मॅडम, हा व्यवसाय करताना तुम्हाला काही वाईट अनुभव आलेत का? हो आलेत ना. माणसं जी आहेत ह्या माणसाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. तर काही वेळेला कुत्रे आमच्याकडे जेव्हा ठेवतात तर हे कुत्रे विशेषतः आपले इंडियन ब्रीड जे आहे हे जेव्हा लोकं सांभाळतात त्यावेळेला ते त्यांच्याशी इतके अटॅच होतात की आमच्याकडे ते मॅच होऊ शकतच नाहीत आणि त्यावेळेला ते पळून जायचासुद्धा प्रयत्न करतात आणि अशावेळी मग समोरच्या मालकाला कळत नाही की हे कुत्र्याच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे तो पळून जाण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला काही पळून जाताना जखम झाली किंवा काही झालं तर ते लोक आम्हालाच काही वेळेला जबाबदार धरतात. अक्षता मॅडम, सध्या आपल्याकडे किती डॉग्स आहेत आणि ते कुठे ठेवता? सध्या माझ्याकडे 20-21 डॉग आहेत. फार्म हाऊसला आमच्या 15-1 डॉग आहेत आणि इथे घराच्या वरतीसुद्धा आम्ही केजेस केले, तिथे 5 कुत्रे आहेत. अच्छा. आणि ह्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था कशी काय केली जाते, त्यांची नियमावली काय आहे? जनरली आम्ही त्यांच्या घरी जे खाणं त्यांना देतात त्याच प्रकारचं खाणं देतो, परंतु काही वेळेला हे कुत्रे जे आहेत ते घरची आठवण येत असल्यामुळे खात नाहीत तर त्यावेळेला त्यांना चिकन वगैरे द्यावं लागतं, नॉनव्हेज द्यावं लागतं किंवा अंडी द्यावी लागतात. जनरली ते घरी जे खातात तेच आम्ही पुढे त्यांना देतो. हा व्यवसाय करत असताना तुम्ही घरी कसा काय वेळ देता? हा व्यवसाय पूर्ण वेळ करण्याची तशी गरज नसते कारण माणसं ठेवलेली आहेत आम्ही, त्याच्यामुळे घर सांभाळून हा व्यवसाय मी करू शकते. मॅडम अक्षता मॅडम, तुमच्या भविष्यातील काही योजना आहेत का? हो, सध्या आम्ही जे डॉगचं लॉजिंग बोर्डिंग आहे ते कमी प्रमाणात होतं तर ते आता आम्ही मोठ्या प्रमाणात वाढवतो आहे. 90 कुत्र्यांची कॅपॅसिटी आम्ही फार्म हाऊसला केलेली आहे. नवरात्रोत्सव दिनानिमित्त आपल्या मल्हार टीव्हीच्या प्रेक्षकांना विशेष करून महिलांना आपल्याला काही आपण काही संदेश द्याल का? नवरात्रात आपण देवींची पूजा करतो. देवी म्हणजे शक्तीचं स्वरूप आहे, महिलासुद्धा शक्तीचं रूप आहेत आणि या शक्तीची त्यांना जाणीव नसते तर त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव व्हायला पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी काही ना काही व्यवसाय केला पाहिजे आणि त्यामुळे त्या स्वतःवर आत्मनिर्भर राहू शकतात.
खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला, तुमचे काही अनुभव आपल्या प्रेक्षकांना सांगितलेत, त्याबद्दल धन्यवाद. दर्शक हो, या होता कुत्र्यांचं लॉजिंग बोर्डिंगचा व्यवसाय करणाऱ्या अक्षता खोत मॅडम. मल्हार टीव्हीची नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा ही मालिका अशीच सुरू राहणार आहे. पुन्हा भेटूया एका नवे दुर्गेसोबत. तोपर्यंत नमस्कार.